गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या झाली होती। पंजाब मधल्या या हत्येचं आता थेट पुणेपर्यंत कनेक्शन पोहोचलेलं आहे। पुण्यातील संतोष जाधव या कुख्यात गुंडाचं नाव या खून प्रकरणात समोर आलेलं आहे, त्यामुळे हा संतोष जाधव नेमका कोण आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील मंचर या गावचा तो रहिवासी आहे आणि याच ठिकाणचा ओंकार उर्फ राण्या बानखले याच्याशी त्याचा संघर्ष सुरू होता। एकमेकांचे वर्चस्वातून वारंवार वाद जे आहेत ते होत होते। सोशल मीडियावरती देखील त्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। हाच वाद अगदी विकोपाला गेला आणि 1 ऑगस्ट 2021 ला याच मार्गावरून ओंकार आणि त्याच्या साथीदार दुचाकीवरून एक लहरे परिसरात येत होते, तेव्हाच संतोष जाधव आणि त्याचे दोन साथीदार मागून आले आणि ओंकारची गाडी त्यांनी याच ठिकाणी अडवली। त्याच्याकडे संतोषकडे जी रिव्हॉल्वर होती, बंदूक होती, ती त्यांना काढली, त्याच्या डोक्यावरती धरली आणि त्याच्या बंदुकीतल्या गोळ्या ज्या आहेत त्या थेट डोक्यामध्ये घातल्या। त्याचा याच ठिकाणी जागीच मृत्यू झाला। त्यावेळेला ओंकारचा साथीदार जो होता त्याला त्यांनी जिवंत तसंच सोडलं आणि ते इथून पसार झाले। मंचर पोलीस त्यांचा गेल्या 10 महिन्यापासून शोध घेत होते, परंतु मंचर पोलिसांना त्याचा सुगावा लागला नव्हता। संतोषवरती केवळ हा 302 चाच गुन्हा दाखल आहे असं नव्हे तर पॉस्को हत्येचा प्रयत्न आणि किरकोळ असे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। त्याचप्रमाणे राजस्थान आणि पंजाबच्या बॉर्डरवरती देखील त्यानं एक हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे, मात्र मंचर पोलिसांच्या ताब्यात तो येत नव्हता, त्यामुळेच मंचर पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं होतं। मोक्याचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल केलेला होता। आणि याच दरम्यान पंजाबमधून ही बातमी आली की गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाली आहे आणि या हत्येमध्ये संतोष जाधवचा हात आहे। नाजीमुल्ला, एबीपी माझा, आंबेगाव, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।